आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद्यांचा पुतळा स्थलांतरित केल्यास तीव्र आंदोलन केला जाईल असा इशारा प्रकाश वाले यांनी दिला आहे. सोलापूर महानगरपालिका आवारातील इंद्रभुवन इमारतीसमोरील अप्पासाहेब वारद यांचा पूर्णाकृती पुतळा आतील बाजूस स्थलांतर करण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त शीतल तेली उगले यांनी घेतला होता. या विरोधात पुतळा स्थलांतरित करू नये, पुतळा परिसर सुशोभित करून त्याच्या कार्याचा माहितीचा कोनशिला उभारण्यात यावा म्हणून आज सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्याबरोबर एका शिष्टमंडळानं रोजी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी प्रकाश वाले आणि शिष्टमंडळांशी चर्चा केली आणि पुतळा स्थलांतर करण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली. त्यामुळे माननीय आयुक्तांचा पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. या शिष्टमंडळात नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, नगरसेविका परवीन इनामदार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, अंबादास गुत्तीकोंडा, देवाभाऊ गायकवाड, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापुरे, महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, रफिक इनामदार, मल्लीनाथ सोलापुरे, वसिष्ठ सोनकांबळे, सुभाष वाघमारे, शाहू सलगर, सायमन गट्टू आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, सोलापूर महानगरपालिका आवारातील ऐतिहासिक इमारत इंद्रभुवन बांधलेल्या पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांचे नाव सोलापूरच्या जडणघडणीत अग्रगण्य आहे. त्यामुळेच त्यांना सोलापुराचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांनी परदेशात शिक्षण घेतले होते. अन्नदान, सामूहिक विवाह आणि कामगारांना रोजगार देण्याचे कार्य त्यांनी केले. सोलापुरासाठी इंद्रभुवन या देखण्या वास्तूसह आपली सर्व भूमी दान केली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया घातला. लोकमान्य टिळक यांना जवळचे ते मित्र समजत टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यात वारद जामीनदार होते. मुंबईसह अनेक शहरात त्यांचे व्यापार केंद्र देखील होते. मुंबई इलाख्यातील पहिला साखर कारखाना त्यांनी काढला. ते यशस्वी बांधकाम उद्योजक होते. सिद्धेश्वर मंदिरासमोरील सभामंडप, रेवण सिद्धेश्वर मंदिर, रिपन हॉल, नरसिंग गिरिजी मिल, इंद्रभुवन या इमारती त्यांनीच उभारल्या होत्या. की आयुक्ताच्या तुम्हाला असं शब्द आले की आम्ही ते पुतळा हरवून म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. परंतु ते असं न करता त्यांनी आहे ते पुतळा तिथंच ठेवावं आणि त्याच्या जास्तीत जास्त सुशोभीकरण करून त्यांचे इतिहास जो आहे एका एका कोणशिला तयार करून बसवावं अशी आमची मागणी आज आयुक्ताला दिलं. ते हलवून ये असं सांगितल्यानंतर आज आमची त्यांच्याशी जी चर्चा झाली यशस्वी झाली. त्यांचं म्हणणं मी काय हलवणार नाही आहे, परंतु मला तिथं काही माहीत नसतं म्हणून मी पहिल्यांदा असं बोलले गेले काही करून मी पुतळा पुतळा हरू देणार नाही. जर एखाद्या वेळी पुतळा हरला गेला तर काँग्रेस पक्ष एक तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.